अधिकारी यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. थैंक यू सो मच. त्याचबरोबर सन्माननीय सुमित उंबरकर साहेब चार्टर्ड अकाउंट यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर सुधाकर यादव संचालक बिजीसोल इंडिया यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर महेश सुर्वे साहेब यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय महेश सुर्वे. त्याचबरोबर दत्ता उंबारकर साहेब युवा उद्योजक यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. बस ना. कुसगाव संघ बॉलिंग करतोय. ओ काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. साधा वन साठी डीजे प्लीज. सोप साताराजांना म्हटलं जातं. निलेश मर्डेकर उपस्थित राहतील. मॅच मात्र सुरू आहे. दोन संघांमध्ये तुडुंब युद्ध रंगले. कडवी झुंज देताना दोन्ही संघ, एका बाजूला कुसगाव तर एका बाजूला दसवाडे. ओ फ्लिक केला इथे पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर पहिली विकेट, महत्वपूर्ण विकेट. अजय फणसे मात्र तंबूच्या आसऱ्याला जातील. सॉरी, किरण फणसे बॅक इन पवेलियन. सचिन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. प्रवीण अजूना बाकी आहेत. हे बॅटिंग ऑर्डर चांगलं आहे. तीन तीन षटकांचा सामना आहे. मोठी मॅच आहे. प्रेक्षकांसाठी सेकंड फेरीचा सामना आहे. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. कोणता संघ पुढे जाईल? स्पर्धा आहे मानाची, अस्तित्वाची, प्रतिष्ठेची. मातोश्री चषक 2022 स्पर्धा. एक युद्ध रंगतय. अमित न्यू बॅट्समन तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सचिन येस. इथे मात्र लेग साईडला चेंडू पिच केलाय. व्हाईट बॉलचा कॉल येईल. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. रामदादा वाडकर यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या. अमित अगेन्स्ट सचिन हे बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. हो ह्या लहान मोरांना जरा गप करा. ए शांत बसा. चांगली मॅच आहे तुमच्या समोर. अगदी बॅटल आहे दोन संघांमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय दसवडी तर एका बाजूला कुसगाव. कुसगाव संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक चॅलेंज असेल बॅटिंग करण्याचं दसवडी संघासमोर. इथे मात्र बॅकफुटला गेले. यस चेंडू पडला. उसळी घेतली. एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. क्षेत्ररक्षकांचा उत्साह पाहायला मिळतो या मॅच मध्ये. मॅच इम्पॉर्टंट आहे. प्री क्वार्टर फायनलचा सामना पाहताय. दोन्ही संघ अगदी मातबर संघ आहेत. अनेक स्पर्धांमध्ये समोरासमोर आलेत. आज मात्र प्री क्वार्टर फायनल सामन्यामध्ये गाठ पडले. मातोश्री चषक 2022 या स्पर्धेमध्ये. अमित निघतोय. इथे मात्र लो फुलटॉचे चेंडू ऑन साइड ला खेळला. यश क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फील्ड केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेटची संधी आहे का? यस. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला.
जाईल तंबूच्या आश्रयाला। परंतु जस आपण पाहिलं एक वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। प्रवीण सनस, प्रवीण फनसे, जस आपण पाहिलं 5 चेंडू 23 धावा त्यांनी कुठल्यात, मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय। आता मात्र स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय सचिनला, हे बॅटल मात्र रंगलंय मैदानाच्या आतमध्ये। प्री क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहताय। किशोर निकम, ओ हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय, त्या ठिकाणी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी दुसऱ्या दावेसाठी जातील, विकेटची संधी होती, कलेक्ट करणं गरजेचं होतं। चिंतामणी मात्र चुकी करतोय, 12 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत, चांगली बॉलिंग करतायत किशोर निकम। या मॅच मध्ये पिता पुत्र दोन्ही खेळताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत स्वतः किशोर निकम, तर यष्टी रक्षक आहेत चिंतामणी। किशोर निकम अतिशय चांगली बॉलिंग करतायत। दसवडी संघ, प्रवीण फनसे नॉन स्ट्राइकला असतील। ओ याही चेंडूला आडव्या बॅटने खेळला, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, चुकी केली जाते चेंडू, मात्र प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी। आणि मात्र विकेटची संधी, तोपर्यंत इथे मात्र प्रेक्षक सांगतायत चौकार आहे, बाउंड्री आहे, 4 धावा मिळतील या चेंडूवरती मित्रांनो, विकेट नसेल। एकूण स्कोरबोर्ड जर पाहिला, एकूण स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 16 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। षटक क्रमांक 2 आहे, किशोर निकम कुठे हे का, नक्कीच या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित राहत आहेत। अनुष्का डेव्हलपर्स मावळ तालुका, सन्माननीय संदीप टकले साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं मी सरस स्वागत करतो। सर आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या। अनुष्का डेव्हलपर्स मावळ तालुका, सन्माननीय संदीप टकले साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांना विनंती करेन आपण सर मुख्य व्यासपीठावरती या। किशोर निकम बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये, सचिन बॅटिंग करतोय। ओ यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने डिलिव्हर केला, डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय, डॉट चेंडूची मात्र सांगता होईल, चांगला चेंडू। किशोर निकम अतिशय चांगली बॉलिंग करतायत, एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, वाई पश्चिम असोसिएशन मधील पहिल्या टॉप लेजेंड क्रिकेटर मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं, अतिशय चांगली बॉलिंग। सुपर विहार, किशोर निकम निघतायत सचिन साठी। ओ हलक्या हाताने चेंडू फेकलाय, क्या बात आहे क्या बात आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या द्या प्लीज किशोर निकम साठी, काय बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये पहा, पूर्णपणे सचिनला थांबवून ठेवलंय। प्रवीण फनसे मात्र नॉन स्ट्राइकला आहेत, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 23 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु तो प्रयत्न मात्र होताना दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये। दसवडी संघ अडचणीत आलाय, प्रवीण फणसेंकडे ती काबिलियत आहे या संघाला पुढे घेऊन जाणं। किशोर निकम बोलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत। ओ इथे ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केलाय, पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल, एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा स्कोरबोर्डवरती लागतात, षटक क्रमांक 2 आहे, 3 षटकांचा सामना आहे, यानंतर होणारी मॅच असेल। दोन्ही कॅप्टनना विनंती करीन आपण लगेच तयार राहा। किशोर निकम निघतायत सचिन साठी। ओ इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, यस डीपला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत मात्र 1-2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत।
सामना रंगलाय दोन संघांमध्ये षटक क्रमांक दोन मात्र समाप्त होते दोन षटकांच्या अंती स्कोरबोर्ड मात्र एकूण स्कोरबोर्ड 19 धावा स्कोरबोर्ड ती लागत आहेत डीजे प्लीज नवीन बॉलर असेल बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या प्लीज अरे बॉलर कोण आहे संदेश पाटणे बॅटिंग साठी सज्ज होतील प्रवीण फनसे या षटकामध्ये 3 ते 4 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील एक चांगली सन्मानजनक धावसंख्या अर्थातच 35 ते 40 धावा स्कोरबोर्डवरती लावावे लागतील बॅटल आहे दोन संघांमध्ये हे दोन संघ अनेकदा अनेक स्पर्धेंमध्ये भिडलेत आज मात्र प्री क्वार्टर फायनल मध्ये लढतायत मातोश्री चषक 2022 या स्पर्धेमध्ये ओ इथे मात्र थोडं साईड इथं थांबू नका कोणी इथं ही गर्दी कमी करा ना म्हणा बसून घ्या खाली संदेश फनसे गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय पहिला चेंडू मात्र व्हाइट बॉल फेकलाय कारण प्रवीण फनसे आहे समोर संदेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती एक यंगस्टर आहे चांगली बॉलिंग करावी लागेल ओ यस इथे मात्र पुन्हा एकदा लेग साइडला पिच केलाय व्हाइट बॉलचा इशारा येतोय धावसंख्या जर पाहिली धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती लागते ती 21 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगले दोन चेंडू सातत्यपूर्व वाईट टाकलेत कारण प्रवीण आहे स्ट्राईक एंडला या समोरच्या दिशेने संधी आहे यस मोठी विकेट होती रनआउटची संधीच्या नक्कीच सचिनला मात्र परतावं लागते एक रन कंप्लीट दुसऱ्या रन साठी जाताना मात्र सचिनला मात्र आपलं स्वतःचं बलिदान द्यावं लागेल कारण प्रवीणला स्ट्राईक एंड आणायचंय डीजे प्लीज मालतपूरवाडी संघ कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या आणि तदनंतर मालतपूर आणि मुरजीवाडा कॅप्टन आमच्या सोबत येऊ द्या इकडे आयोजन समितीला भेटा न्यू बॅट्समन सतीश परंतु बॅट्समन प्रवीण वरती सर्वांची नजर आहे चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतायत का हे सुद्धा पाहणं गरजेचं इथे मात्र या चेंडूला सोडून दिले यस व्हाइट बॉल दिशाहीन चेंडू पाहायला मिळतायत चुकी आणि चुकी करताना मात्र संदेश तुम्हाला चांगली बॉलिंग करावं लागेल चांगली लाईन लेंथ तुम्हाला ठेवावी लागेल चांगल्या टप्प्यावरती चेंडू मात्र तुम्हाला ठेवावे लागतील दिशाहीन चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती संदेश लेग साइडला फ्लिक केलाय चेंडू डीपला क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय किती धावा घेतल्या जात आहेत हो यस इथे दोन धावा घेतल्या जातात तिसऱ्या धावेसाठी सुद्धा जातील तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत प्रवीण फनसे धावसंख्या जर पाहिली एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती 26 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत सतीश
स्ट्राइक एंडला मात्र बैटिंग साठी सतीश गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय बॉलर संदेश ओहो इथे स्टैंड एंड डिलीवर या चेंडूला मात्र फेकून दिला यस आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टेडियम सतीशच्या बैट मधून येतोय कणकणीत दणदणीत लाजवाब षटकार सतीशचं कौतुक करावं लागेल जसा चेंडू डिलिव्हर केला अगदी मिडल ऑफ द बॅट केला लेग साइडचं ऑन साइडचं सत्र होतं डीपीड विकेटच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवलंय सहा धावांसाठी 32 धावा स्कोरबोर्डवरती लागतात एक चांगली धावसंख्या मात्र दसवडी संघ उभारताना आपण पाहतोय कौतुक करेन दोन बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि सतीश बोलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय बॉलर आहेत संदेश येस इथे मात्र विकेटची संधी लेग बिफोरची अपील मात्र विकेट क्रमांक आपण जर पाहिलं तर विकेट जाईल पाचवा विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल सतीशला मात्र बाद व्हावं लागेल रितिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आता मात्र चेंडू बाकी असतील फक्त आणि फक्त एक चेंडू बाकी आहे या षटकामधला दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल करेक्शन करेल कोंडवली संघाचे स्टार क्रिकेटर गावावरून या स्पर्धेसाठी आलेत आमचे लाडके मित्र अक्षय सरचे स्वागत धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती लागली ती 36 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत शेवटचे दोन चेंडू संदेश निघतोय रितिक साठी हा चेंडू महत्वपूर्ण इथे मात्र डान्सिंग डाऊन तो विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या चेंडूने उसळी घेतले चेंडू मात्र एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे जाईल मिळतील चार धावा डीजे प्लीज रितिक जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शॉर्ट आर्म पुल केलाय अगदी रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये या चेंडूला एक टप्पा घेत पाठवले सीमारेषे पार 36 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात अजूनही एक चेंडूंचा खेळ बाकी या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय का अतिशय चांगली धावसंख्या दसवडी संघाने स्कोरबोर्ड वरती लावले 36 धावा 12 ची सरासरी राखले अजूनही एक चेंडू बाकी संदेशवरती मात्र हल्लाबोल केला जातोय कुंडवली आणि गुंजारवाडी कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या आम्ही टॉस करणार आहोत शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा शेवटचा चेंडू रितिक ऑन अ स्ट्राइक यस यॉर्क पद्धतीचा चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच सर सांगतील एक धाव मात्र कंप्लीट होते 37 धावा स्कोरबोर्ड होती लागतात 38 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये चला आम्ही टॉस करणार आहोत विनंती असेल टॉस साठी या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या एका बाजूला तुम्ही पाहाल कोंडवली संघ तर एका बाजूला गुंजारवाडी संघ टॉस केला जातोय गुंजारवाडी संघ कर्णधार प्लीज या आपल्याला विनंती असेल मिस्टर सनस आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या आपला कर्णधार आमच्यापर्यंत येऊया देऊ द्या गुंजारवाडी चला विनंती असेल आम्ही टॉस करतोय टॉस करतोय आम्ही सुमित उंबरकर आणि सन्माननीय सुधाकर यादव संदीप टकले त्याचबरोबर दत्ता उंबरकर महेश सुर्वे साहेब या सर्वांना विनंती करीन आम्ही टॉस करतोय
चला टॉस करणार आहोत. गोंजारवाडी कॅप्टन आमच्या बरोबर आलेत. टॉस केला जाईल. विनंती असेल गुंजारवाडी संघ आणि कोंडवली संघ आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय संदीपजी टकले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण टॉस का बॉचच्या व्यासपीठावरती या. त्याचबरोबर दत्ता उंबारकर सर असतील, महेश सुर्वे असतील, संदीप चक्रे साहेब असतील, सुमित उंबारकर साहेब असतील, सुधाकर यादव यांच्या सर्वांच्या उपस्थित आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. टॉससाठी या, कॉईन घेऊन या प्लीज आयोजक. येस, दोन संघांच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. स्विंग द कॉइन, हेड इज अ कॉल टेल. नक्कीच गुंजारवाडी संघ टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? टाइम टाइम नाही तर सांगा काय घेताय. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. बॅटिंग करायची, किती धावा स्कोरबोर्डवरती लावले जातील? 50 धावांचं लक्ष तरी नक्कीच गाठू आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी आपल्याला मातोश्री चषक पाहायला मिळते. तर जतीनदा धनावडे यांचं खूप खूप जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोंडवली यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी वाईतील खेळाडूंना त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि एक दर्जेदार आयोजन केले, त्या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा आणि एक चांगल्या प्रकारे खेळ करून आम्ही सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा दिन. मान्यवरांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसून घ्या, कारण मॅच सुरू आहे. महत्त्वपूर्ण मॅच असे आहे, प्री क्वार्टर फायनलची मॅच आहे, त्यामुळं या मॅचचं थेट या ठिकाणी आपण समालोचन करणार आहोत. पुन्हा एकदा मी जाईन कॉम बॉक्समध्ये, परंतु इथे मात्र गुंजारवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू सो मच. सदतीस धावा स्कोरबोर्डवरती लागल्या होत्या आणि 38 धावांचं टार्गेट मात्र या मॅचमध्ये असणार आहे. मॅच असे आहे, कुसगाव अगेन्स्ट दसवडी. दोन्ही स्टारकास्ट आहेत, दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय झुंज देण्याची जिद्द आहे. आता मात्र बॅट्समन तुम्ही पाहताय कुसगाव संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. आणि खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, पाण्याच्या बॉटल आहेत त्या कुठेही तुम्ही टाकू नका, एका जागेवरती ठेवा. डस्टबिन त्या ठिकाणी ठेवले आहेत तर आपण त्या डस्टबिन मध्ये टाका. चिंतामणी स्ट्राइक एंडला. ओ, समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे इथे. विकेटची संधी असेल, येस. चिंतामणी मात्र सुरक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये. मोकळा श्वास घेताना मात्र कुसगाव संघ आणि कुसगाव गावकरी, कारण चिंतामणीची मोठी विकेट आहे. मित्रांनो, पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता सर्कलमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि चांगली फेक होती. चिंतामणी अगदी स्वतःचं क्रीज सोडून खूप पुढे आला होता, परंतु बॅक परत गेला. अगदी सुरक्षित आहे, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही बॉलर पाहताय स्वप्नील, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. तीन षटकांचा सामना, 37-38 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. ओ, इथे मात्र कव्हर, एक्स्ट्रा कव्हर अलॉंग द कार्पेट खेळला, येस. वीरेंद्र सेवाकच्या स्टाईलमध्ये या चेंडूला फेकून दिलंय. महत्वपूर्ण चार धावांसाठी मिळतील चार धावा. डीजे संजय साळुंके वळळी यांचं, वळळी स्पोर्टचे उपाध्यक्ष आहे. त्यांना विनंती करीन आपण सर मुख्य व्यासपीठावरती या. मॅच सुरू आहे दोन संघांमध्ये, अतिशय चांगली दर्जेदार मॅच आहे. 38 धावांचं टार्गेट घेऊन या ठिकाणी कुसगाव संघ पुढे जाताना आपण पाहतोय. चांगला फटका, लेदर बॉल क्रिकेट खेळताना आपण चिंतामणीला पाहिलंय, अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू.
ओ यस, इथे नो बॉलचा इशारा आला. या चेंडूला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून उडवले, चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट जाईल, सीमारेषेपार. मिळतील 4 धावा प्लस नो बॉल. डीजे प्लीज. पॉइंटच्या डोक्याच्या वरून अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका आणि नो बॉल. बीमरचा नो, फ्री हिट असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते 9. मिस्टर चिंतामणीची बॅट बोलते या सामन्यामध्ये. अमित मिस्टर बॉन्ड आहेत नॉन स्ट्राईकला. एक चांगलं बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. महत्वपूर्ण लढत आहे या ठिकाणी. ओ, इथे समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, इथे चुकी होते, परंतु नो बॉल आहे, फ्री हिट आहे. त्यामुळं बॅट्समन चिंतामणी मात्र सेफ आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे आम्ही विशेष सत्कार घेतोय. सन्माननीय आदरणीय संदीप टकले साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय. त्यांना जायचं आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. अमित मिस्टर बॉन्ड मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक तालुका वाईज लढतींमध्ये हा खेळाडू खेळलाय. आज मात्र स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी खेळताना मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओ, इथे मात्र सन्मान दिलाय कार्पेटच्या सहाय्याने खेळला. या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईन तोडून. मिळतील 4 धावा डीजे. ही आहे टॅलेंट, हा आहे क्लास. अमित आणि चिंतामणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे फटके खेळत आहेत. 38 धावांचं टार्गेट आहे आणि ही महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. बोलर आहेत या ठिकाणी स्वप्नील. चांगली बॉलिंग करावी लागेल. या दोन खेळाडूंना तुम्हाला आउट करावं लागेल तर आणि तरच दसवडी संघ हा सामना जिंकू शकतो. मिस्टर अमित अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. कवठे या ठिकाणी झालेली स्पर्धा, त्या ठिकाणी अतिशय चांगली बॅटिंग या खेळाडूंनी केली होती. तालुका वाईज लढती होत्या आणि त्यामध्ये मिस्टर बॉन्डने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आज मात्र स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा आहे मातोश्री चषक 2022. ओ यस, इथे अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. हा आहे मित्रांनो क्लास. जसा गॅप आणि गॅपमध्ये चेंडू पडला, अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू स्ट्रेट इट. अगदी स्वागत कक्षाला सलामी दिली 4 धावाने मिस्टर अमित. चिंतामणीच्या बॅटमधून 2 चौकार आले. तदनंतर आपण पाहिलं की अमितच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. 18 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. ओ, इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचा अगदी मधून चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने चाललाय अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. अमित ब्रँडेड चौकार. डीजे प्लीज. मित्रांनो, यानंतर जी मॅच आहे कोंडवली अगेन्स्ट कोंजारवाडी, आपण तयार राहा, मॅच लगेचच समाप्त होईल. कोंडवली संघ आणि गोंजारवाडी संघ, गोंजारवाडी संघ आपण टॉस जिंकलाय. खेळाडू माझा आवाज तुमच्या पण 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागलाय. 22 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कुसगाव संघाला. 2 टॅलेंटेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, अमित आणि मिस्टर चिंतामणी. काय बॅटिंग करतायत. अमितचं कौतुक करेन, अमितच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार आलेत. गोंजारवाडी संघ आपण जिथे डगआउट आहे या दिशेने या. गोंजारवाडी संघ आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का गोंजारवाडी संघ. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. न्यू बॉलर अक्षय गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय.
बैटिंग तुम्ही पाहता है चिंतामणी हे टैलेंट आहे वाई तालुक्याचं। ओ या चेंडूला लेग साइडला खेळायचं होतं, पंचांचा इशारा येतोय, इथे मात्र स्क्वेअर मारा, व्हाइट बॉल, एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल, 23 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आत मध्ये पाहताय, स्पर्धा आहे मानाची स्पर्धा मातोश्री चषक 2022, सन्माननीय जतींद्र धनावडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा। ओ यस, इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, अलॉंग द कार्पेट नो बॉल, चक्क गोलंदाज आढळतोय, पहिला गोलंदाज असेल या स्पर्धेचा, फ्री हिट सुद्धा असेल, या चेंडूवरती किती धावा हे सांगितलं जाईल। आयोजक पेनल्टीच्या किती धावा आहेत, 2 नो बॉल आणि 1, अशा टोटल धावा मिळतील 4। चक्क गोलंदाज हातळतोय, आपल्या या स्पर्धेचा पहिला गोलंदाज आहे अक्षयला, इथे मात्र गोलंदाजी थांबवावी लागेल, नवीन गोलंदाज तुम्हाला द्यावा लागेल। धावसंख्या जर पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते ती, एकूण धावसंख्या 27 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत। आता मात्र 11 धावांची गरज असेल ही मॅच संपवण्यासाठी। गोंजारवाडी संघ आपण लगेच तयार राहा, युवराजला आमंत्रित केले, बॉलिंग ट्रॅक वरती युवराज तयार होईल। अतिशय चांगली लढत, दसवडी संघाने चांगली बॅटिंग केली परंतु बॉलिंग मात्र चुका करतायत। ओ इथे मात्र एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मिडल स्टंप वरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय, डॉट चेंडू पाहायला मिळतोय। 27 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात, फक्त आणि फक्त 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये। कोंडवली संघ अभिचोरट आपले बॅट्समन तयार ठेवा आणि डगआउट मध्ये या संपूर्ण टीम, दोन्ही टीमना गोंजारवाडी आणि कोंडवली संघ डगआउट मध्ये या, डगआउट मध्ये तुम्हाला बसावं लागेल, खेळाडू कक्षांमध्ये बसावं लागेल, दोन्ही संघांना मी सांगतोय वारंवार। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं, बॉलर रिप्लेस झालाय, युवराजनी बॉलिंग करतोय, एक चांगली बॉलिंग करावी लागेल तुम्हाला। ओ यस, इथे मात्र हलक्या हाताने फटका खेळलाय, यस अलॉंग द कार्पेट फरका जाईल, तोपर्यंत एक धाव मात्र स्कोरबोर्ड होती अंकित केली जाते। धावसंख्या जर पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती 28 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत। धावांची गरज असेल 10 धावांची गरज असेल, चेंडू बाकी असतील 10 चेंडू बाकी असतील, महत्वपूर्ण लढत होती आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये अगदी 10 चेंडू 10 धावांवरती सामना येऊन पोहोचलाय। चिंतामणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय परंतु अमितचं कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले संपूर्ण हावी झालाय या इनिंग मध्ये। ओ अगदी समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते 29 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत। नऊ चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये। ओहो इथे हेलिकॉप्टर उडवलाय, अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी, अमित ब्रँडेड चौकार येतोय, डीजे प्लीज। साहेब यांचं सरशी स्वागत करतो, त्याचबरोबर सहदेव शेठ चोरट यांचंही सरशी स्वागत, संजय साळुंके वरळी स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष यांचंही सरशी स्वागत। मॅच आपण पाहतोय, अतिशय चांगली बॅटिंग, अतिशय चांगली बॅटिंग करताना चिंतामणी आणि अमित, कौतुक करेन याही दोन्ही खेळाडूंचं, अमितची मात्र बॅट बोलते। ओहो वीरेंद्र सेवाच्या स्टाईल मध्ये, परंतु या चेंडूला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होईल, तीन धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत। धावसंख्या जर पाहिली एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते 3 धावांनी 36 धावा, 2 धावांची गरज असेल या मॅच मध्ये।
दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये कुसगाव संघाला। ओपनिंग पेर ओपनिंग जोड़ी मैदान आत मध्य खेलता काय बैटिंग के लिए चिंतामणि आणि अमितनी। ओ यस फुलटोस फुलटोसला माफी नहीं। नक्कीच महेंद्र सिंग धोनी स्टाइल मध्ये या चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टेडियम। चिंतामणि ब्रांडेड षटकार येतोय। जस आपण पाहिलं सुनील वाडकर सरांनी सांगितलं की ही मैच अतिशय जबरदस्त होणार, परंतु मैच मध्ये कुसगाव संघ अफलातून बैटिंग केली आणि या मॅचचा हिरो मैन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत। त्यासाठी मी नक्कीच व्यासपीठावरती बोलवेन मिस्टर अमित बॉन्डला बोलवेन। पाच चेंडू आणि 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात। चला अमितला विनंती करेन मैन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जातोय। आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही सुनील वाडकर सर यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। मिस्टर अमित आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। चला मुख्य व्यासपीठावरती आम्ही या ठिकाणी नक्कीच कुसगाव संघाचा स्टार क्रिकेटर अमितला विनंती करीन आम्ही मुख्य व्यासपीठावरती या। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जातोय। हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही सन्माननीय सुनील वाडकर सुनील दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आम्ही देतोय।